की लोकशाही आणि या लोकशाही मध्ये जनतेच्या हिताचा संदेश होईल। आणि मग आम्ही एक गोष्ट करू, आम्ही सुरुवातीला पण तुम्हाला इशारा देतो, नंतर मग कुठल्या कुठल्या ठिकाणी कसे कसे कोणत्या ठेकेदारांना काय काय भाषा वापरली जाते आणि किती वापरली ते कुठल्या कारणाचे पण आम्ही सांगा। मग ते म्हणतात कोणा हिताचा प्रतिपाला होऊ नये, त्या अधिकाऱ्यांना सांगा तुझी नाती गोटी तुमचे रेफरन्स असतील ते तुम्ही घरी ठेवा, इथे हिट वाढ हे माझा निरोप नका करता। बाब अशी आहे की सरकार कुणाचं असलं तरी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या समाजाच्या अडीअडचणी असतील त्याची पूर्तता करण्याकरता निश्चितपणे जनतेचा आवाज त्या ठिकाणी मांडला पाहिजे आणि म्हणून त्या भूमिकेतून मी माझी भूमिका मांडली। ही 66वी सभा होती आजची, इतक्या दिवस जर का त्या ठिकाणी कोरोनाच्या कालखंडामध्ये विनम्रपणे मी सांगतो की तुमची प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया नसती, आम्ही वारंवार कोविड सेंटरला हॉस्पिटलला या ठिकाणी भेटी दिल्या नसत्या, त्याच्यातली कमतरता दाखवली नसती तर नवी मुंबईमधला कोविड नियंत्रणात राहिला नसता। काही इफेक्ट डायरेक्टली दिसत नाही परंतु त्याचे इफेक्ट झालेले असतात। आपल्याला कल्पना आहे की या शहराच्या अनुषंगानं आरोग्य विभागावर आम्ही दरवेळेला चर्चा करतो, शिक्षण विभागाची चर्चा करतो, स्वच्छतेच्याविषयी चर्चा करतो, त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यात चर्चा करतो, असा एकही विषय राहत नाही की ज्या विषयावर चर्चा केली नाही। आज प्रामुख्याने माननीय आयुक्त नार्वेकर साहेबांच्याकडे जो विषय काढला तो सिडकोकडून मिलू घातलेल्या भूखंडाविषयी आणि MIDCकडून मिलू घातलेल्या भूखंडाविषयी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी या सिडकोकडून मिळालेल्या भूखंडा मिलू घातलेल्या भूखंडाविषयी आणि MIDCकडून मिलू घातलेल्या भूखंडाविषयी माझी भूमिका मांडलेली आहे। त्या अनुषंगानं त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सिडकोचे MD CEO MIDC यांना निर्देश केलेले आहेत की ह्या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर निर्णय घ्या। माननीय आयुक्त मोदयांना मी आज त्याच विषयावर बोलल्यानंतर माननीय आयुक्त मोदयांनी सांगितलं की आमची या पहिली बैठक झालेली आहे MIDCच्या CEO बरोबर, MIDCचे रिजनल ऑफिसरांबरोबर, सिडकोच्या MD बरोबर त्यांची दूरध्वनीवर बोलणी झालेली आहे। पुढच्या 15 वड्यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या DP प्लॅनमध्ये विकास आराखड्यामध्ये विविध विषयाकरता आरोग्य विभाग म्हणजे हॉस्पिटलसाठी, शैक्षणिक विभाग म्हणजे शाळेच्या इमारतीसाठी, बाग बगीचा मैदान किंवा महिला केंद्र विरंगुला केंद्र किंवा पोलीस चौकी फायर स्टेशन या विषयाकरता महासभेमध्ये विविध नगरसेवकांनी विविध पक्षाच्या आपल्या आपल्या वॉर्डमध्ये जे भूखंड DP प्लॅनमध्ये या गोष्टीसाठी असा समावेश करावा असं सुचवलं होतं। तर मी माननीय आयुक्त महोदयांना, सिडकोचे MD संजय मुखर्जी साहेबांना आणि MIDCचे रिजनल ऑफिसर बोरकर साहेबांना सांगितलेलं आहे की मग तुम्ही या बाबतीमध्ये सगळे एकत्र बसा आणि जे भूखंड आमच्या या सर्व शहराच्या विकासाकरता गरजेचे आहेत तेवढे सोडून, उदाहरणार्थ समजा 400 भूखंड जर आमच्या लोकांनी त्या ठिकाणी डिमार्केट केले असतील त्याच्यात 300 भूखंडाचीच गरज असेल तर उर्वरित 100 भूखंड तुम्हाला विकायला हरकत नाही। आणि त्या बाबतीमध्ये येत्या 15 वड्यामध्ये जी मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये माननीय नार्वेकर साहेब त्यांच्या दोन्ही घटकामध्ये म्हणजे प्राधिकरण सिडको प्राधिकरण MIDC यांच्यामध्ये होऊन निर्णय जो काय झालेला आहे त्याची माहिती देणार आहेत। आता एकूणच आपली नवी मुंबई महापालिका ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणारी पहिली महापालिका, विविध महापालिकांच्या लोकांना राज्य शासनाचा मिळणारा अनुदान मिळणार नाही या भीतीपोटी कोणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या नाहीत। मी निर्भीडपणे बोलतो, गेली 1995 पासून 2020 पर्यंत या शहराच्या सत्ताधारी पक्षाचा मी सल्लागार होतो आणि या जिल्ह्याचा
सुमारे 13.5 वर्ष पालकमंत्री होतो, या कॅपॅसिटीमध्ये मी आज जाहीर करतो पुढच्या कालखंडामध्ये नवंबरच्या प्रत्येक वॉर्डमध्ये ज्या आजच्या शाळा आहेत त्या शाळांचं रूपांतर इंग्रजी माध्यमाची शाळा होऊन जाईल। यामध्ये मराठी सक्तीची, हिंदी कोणी राष्ट्रभाषा मानो ना मानो, मी सांगतो हिंदी राष्ट्रभाषा सक्तीची आणि जगाच्या पाठीवर अभ्यासाची व्यापाराची उद्योगाची भाषा म्हणून इंग्रजी, या इंग्रजी भाषेच्या माध्यमातून अन्य विषय शिकवले जावेत। त्या पद्धतीनं आपण नेरुलमध्ये आपण शाळा सुरू केली, सीवूडला केली, सुधाकर सोनवण्यांच्या वॉर्डमध्ये केली, आणि तेवढीच नाही तर पदव्युत्तर म्हणजे बीकॉम बीएससी बीए आणि गरज पडली तर एमएससी आणि एमकॉम, यास गरज पडली तर लॉ कॉलेजसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्याची भूमिका मी घेतलेली आहे आणि मी आजवर घेतलेली भूमिका नवी मुंबईच्या जनतेच्या हिताचीच घेतलेली आहे म्हणून सर्व लोकप्रतिनिधींनी त्याला संमती दिलेली आहे। या बाबतीमध्ये शैक्षणिक विभाग आरोग्याच्या विभागाच्या अनुषंगाने आम्ही ऐकताना सांगितलं की मागच्या वेळेला लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की महापालिकेच्या दवाखान्यामध्ये आम्हाला औषधं आणायला सांगितले जातात, आम्हाला सिरिंज आणायला सांगितले जाते, आम्हाला विविध प्रकारची म्हणजे टॅबलेट्स इंजेक्शन आणायला सांगितले जातात। म्हणजे ही महापालिका एक सुदृढ महापालिका असं नाव असताना लोकांना त्या ठिकाणी पैसे वापरून त्यांनी लोकांनी औषधं बाहेर मग तुमच्यात आणि प्रायव्हेट याच्यामध्ये फरक काय? आणि त्या बाबतीमध्ये शिक्षक तुमच्या आरोग्य विभागाची मीटिंग घ्या आणि पुढच्या वेळेला या बाबतीमध्ये आम्हाला स्पष्ट तुमची भूमिका कळवा। पाणी पुरवठ्या बाबतीमध्ये सर्व नगरसेवकांच्या तक्रारी आहेत, म्हणजे सीबीडी पासून तर दिघ्यापर्यंत सर्वच वॉर्डमध्ये ज्या वेळेला प्रशासक कालखंड नव्हता त्याला पाणी पुरवठा सुरळीत होता, आता पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, म्हणजेच या ठिकाणी पाणी पुरवठा विभागातल्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य समजलेलं नाही, म्हणून त्याची पण तुम्ही बैठक घ्या आणि पुढच्या मीटिंगमध्ये आम्हाला त्याचा एकूण काय तुम्ही निर्णय घेतला आम्हाला अहवाल द्या। एकूणच स्वच्छता विभागाच्या अनुषंगाने तर डासांचा प्रादुर्भाव मलेरिया डेंग्यूचे रोग वाढलेले आहेत, त्या अनुषंगानं साफसफाई विभागाची सुद्धा बैठक घ्या आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही भूमिका घ्या। एकूणच नवी मुंबईतल्या जनतेच्या हिताच्या सर्वच गोष्टीवर चर्चा झालेली आहे। काही आता परिचारिका आहेत त्यांना अजून टेम्पररी ठेवले ठोकपक, माझं म्हणणं जोपर्यंत महापालिका अस्तित्वात आहे तोपर्यंत हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अशा सर्व लोकांची गरज आहे आणि म्हणून या परिचारकांच्या इंटरव्ह्यू घेऊन त्यांची शैक्षणिक पात्र तपासून त्यांना ठोक पगार कशाला परमनंट करा अशी आमची मागणी आहे आणि जेणेकरून त्यांनी एकदा त्यांना परमनंट जॉब मिळाल्यानंतर त्यांची मानसिकता चांगली राहील, रुग्णांना चांगल्या प्रकारच्या त्या सेवा देऊ शकतील असं आमचं मत आहे आणि म्हणून या शहरामध्ये कोणी टेम्पररी नाही, या शहरात सगळे परमनंट व्हावेत कारण हे शहर जोपर्यंत आहे तोपर्यंत या शहराच्या गरजा भागवणाऱ्या लोकांची गरज आहे आणि त्याकरता नको नको त्या फालतू गोष्टी करता टेंडर फेंडर काढली जातात ती बंद करा। लोकांच्या आरोग्याचा शिक्षणाचा स्वच्छतेचा ह्या गोष्टीकरता जे पैसे लागतील त्याची पहिले तरतूद करा, नंतर मग दुसऱ्या शटर बटर टेंडर काढा, आमचं काही त्याला ना म्हणणं नाही। हे बघा प्रश्न असा आहे, आरोग्याच्या सेवा ह्या प्रत्येक नोडला मिळाव्यात, प्रत्येक सेक्टरला मिळाव्यात, प्रत्येक वॉर्डला मिळाव्यात आणि त्याच्या अनुषंगाने काय चांगल्या गोष्टीची निर्मिती होणार असेल तर आमचा कसला विरोध नाही, परंतु नवी मुंबईच्या जनतेची जी वॉन्ट आहे, वी आर विथ द पब्लिक, जनता जे मागेल त्या जनतेच्या गरजा पूर्ण करण्याकरता आम्ही जनतेबरोबर आहोत आणि त्यामध्ये जर हे सगळ्या गोष्टी येणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। हा भाषी आहे की काही बाबतीमध्ये त्यांचे केलेले आरोप खोटे नाहीत आणि 100% खरे पण नाही, सगळे अधिकारी चिटर लुटर आहेत असं म्हणता येणार नाही, परंतु काही ठिकाणी त्या गोष्टी चालल्यात हे पण आमच्या पण कानावर येतं ना, ऐकलं का? काही ठिकाणी मिसमॅनेजमेंट आहे, काही ठिकाणी वशिल्याने आलेले लोक आहेत, कोणी नाती गोती काही घेऊन घेऊन आलेले आहेत, मागच्या सरकारचे सुद्धा आणि आताच्या सरकारमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन, कुठल्या संबंधित मंत्र्यांकडून आमदारांकडून लोक येणार असतील आमची त्याला क्वालिटीमध्ये असतील आमची ना नाही, परंतु जर येऊन या ठिकाणी ते बेदरकारपणे वागणार असतील आणि जर जनतेशी त्यांची कन्सर्न नसेल तर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही, हे मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना सांगणार आहे। बघा प्रश्न असा की आपल्या महापालिकेकडे रजिस्टर झालेले कॉन्ट्रॅक्टर आहेत, इतक्या वर्षापासून त्यांनी काम केलं, ही महापालिकेला इतकाचा जो
नाव मान सन्मान मिळाला त्यामध्ये त्या सगळ्यांचं योगदान आहे. जसं म्हणजे आपल्या महापालिकेच्या शिपायापासून महापालिकेच्या आयुक्तापर्यंत इथल्या छोट्याशा प्रभाग समिती सदस्यापासून नगरसेवक सर्वसभापती महापौर उपमहापौर आमदार खासदार मंत्री संत्री सगळ्यांचं त्याच्यात योगदान आहे. आणि म्हणून प्रश्न असा आहे की अशा प्रकारची जनतेशी जाणती बांधील की नाही, अशा लोकांबरोबर आम्ही नाही.